आपला आवाजच्या हाती एक महत्वाची बातमी येते. माणिकढोळ धरणात पाण्याची पातळी कमी असताना पाण्याचे आवर्तन सोडल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन देखील केले. माणिकढोळ प्रशासनाचे आंदोलनकारी ऐकत नसल्यामुळे शेवट पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर कठोर कारवाई करत त्यांना अटक केली आहे. या आंदोलनकर्त्यांमध्ये विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांना देखील अटक करण्यात आली आहे. यावेळी सत्यशील शेरकर यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, तसेच पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा दिल्यात. या बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे निवासी संपादक पवन गाडेकर आणि मयूर पाटोळे यांनी. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.